31 12 ला केक ठेत केक त्याच्यावर मुतायचं सामुदायिक सगळ्यांनी आणि तो मुतन केक मेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू मूत पेते एकमेकाचा नालायचा आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं त्या बापाला भोंगळा करून हल्ला मोटरसायकल चालत तर कुत्र्याला आता आणते त्याचा बाप पिसळलेला होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ वन साईड भांडंग बघला तर कुशिड्या नालाय का अंडरपॅन्टला वा झाल्या काय खाजी खाजी दिंडा ते इडी आवलं नाहीत काय नाही येताना आईला त्रास शाळेत गुरुजीला त्रास लगीन केलं सासरवाडीला त्रास आणि मी याला कावळ्याला त्रास काय उपयोग काय उपयोग त्याचे काय उपयोग नाही चला थोडं पुढं करंट लावून दिला आहे तुम्हाला जीव देव का नाही उत्तर जीवाला मी देव आहे याच बोल जा याच ज्ञान नाही फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण 12 वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डीपर्यंत जाणं केलं त्यांच्याकडून 3 तप घडले कायिक तप वाचिक तप मानसिक तप हा जो तुमचा दिंडी 16 साहेबांमुळे गेला हा 3 तप करून आला पायी चाललं 1 तप साईबाबाचं भजन करणं दुसरं तप आणि अन्नदान करून शरीर 12 5 दिवस 6 दिवस साईबाबासाठी खर्च करणं कायिक तप झालं वाचिक तप झालं मानसिक तप झालं त्यामुळे साईबाबा सारखा संत प्रसन्न झाला शून्यातला माणूस वृक्ष मित्र झाला शून्य आणि कधी ध्यानात ठेवायचं जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात तुम्ही कोणाचा नियम पहा झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही महिला म्हणजे कुणीकडे गेलंय पण कोण सांभाळतो ओ त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे फक्त अंड्यावर बसायचं अंडे खाली ठेवायचे आणि तिनं बघता अंडे हो बस फोडलं का पिलू फोडलं का पिलू फोडलं का पिलू बरं शिवाय पिलं भंगार भंगार नाही देखणी पिलं का तुका प्रमाण किती सुंदर आहे अरे सकळ जीवांचा करीतो अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो त्याच नाव देव आहे पुसितो जगासी आये आपलं येड म्हणत हलकट आहे तू हलकट काय आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं अरे तुझ्या बापाला जर जमलं नसत काय अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो काशेतल्या गुचिड्याला तो सांभाळतो आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा आवडीने भावे हरी नाव घे तुझी चिंता जाती सर्व आहे तुझी चिंता जाती सर्व आहे तुझी चिंता जाती सर्व आहे हरी नाव घे तुझी चिंता जाती सर्व आहे तुझी चिंता जाती सर्व आहे तुझी चिंता जाती सर्व आहे आहे देव ए देव आहे देव आहे देव आहे अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले कीर्तनाला बसलेले काही गायक वाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले तरुण मंडळी भजनी मंडळी भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गायक वाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे
उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत वेदारुडे बिरुडे पुढारी भडारी बेवडे बिवडे मटक्यावाली आकडेवाली प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गायक वादक गुणजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाईबाबा पालखी सोहळ्याच्या 12 वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला. आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. तर ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या औलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31-12 चिकन विथ बेअर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31-12 नसणार हे ध्यानात नसणार त्या औलादी तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार सुखकोट असे कुबड्या काबड्यातच जाणार ना आलाय कसं भिकार बापाची पायदास नाही तुझ्या बापाच्या दाव्याला पेना बघू फेतो का ना आलाय नाही तर. अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा, तुमचं 31-12 फक्त पिऊन साजरं होतंय, आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला भर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला भर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला भर येतो. आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे, अख्ख्या गावात गुढीपाडव्याला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवास होतो आला तो दिवस गुढीपाडवा आहे, पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे, आणि शालिवांशिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमची औलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले रात्री म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही ना. टाईट बाद आहेत बाबा तुला म्हणतो बाबा हे पेले काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाटलं आपलं. तुम्ही आत्तापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा, इंद्रीकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रीकरचं खोटं ठरलंय. हे जाणार खुब्यात जाणार चांबड्यात जाणार वाकडे तिकडे होणार गोरदोर बायको मिळणार यांना आईची बायकाय मिळणार नाही बायका का रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसाला काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन काय. याशीच गणपती बुडवाया भंग 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 मुतलं चेंडी आता हसाल रे आता हसाल. पण इंदुरीकर मरणला हे मरणार नाही 5-25 वर्ष पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे सायंकाळची वेळ आहे तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंद्रीकरला तुम्ही शिव्या द्या घोडा लावा मागं पुढं लावायचा थोंडाव लावा टिंगळ्या करा कॉमेंट्स करा पण तो म्हणतो ते सत्यच आहे तुमचं काय मत आहे. आता तुम्हाला राग येणार आता तुम्ही घोडा लावा मला मागं पुढं लावायचा थोंडाव लावा कॉमेंट्स करा टिंगल्या करा काही करा आमचे बाप काढा काही करा पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका पोरानो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे आपण विचार करीत नाही. एवढं एवढं केरळवरून आलंय केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही ती पंक्चर काढून हवा भरतय त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय.
ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळ घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झाला आहे. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. आता बस ते विक्ष हे अजून सोडायचं का? ते धरायला का आता? विठाल 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 विठाल. काय होत तुमची अडचण? काय दोघांची वर बसणाऱ्यांची? ए इमारतीचा पाया जर ज्ञानदेव आहे आणि खांब जर नाथ बाबा आहे तर जगातली कोणती इमारत किती दिवस टिकेल तिच्या पायावर अवलंबून आहे. जितका पाया प्याक तितकं त्या इमारतीचं आयुष्य जास्त. या इमारतीचा पायाच ज्ञान आहे आणि ती इमारत किती भार सहन करेल हे तिच्या खांबावर अवलंबून आहे. जितका खांब प्याक राहील तितकी ती इमारत तो भार सहन करेल. मग इथं शांती नावाचा खांब आहे आणि ज्ञान नावाचा पाया आहे. ज्ञान जिचा पाया, शांती जिचा खांब, त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. त्या इमारतीचा पाया खांब आहे आणि ज्ञान आहे आणि खांब हा भागवत आहे. आज कीर्तनाला घेतल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञान देव, ज्ञान देव म्हणून एका आईने मुलाचं नावच ठेवलं ज्ञान देव. ज्ञानच देव. व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. तब्येत जास्त असल्यावर बुद्धी असतेच असं नाही. तब्येत जितकी जास्त असते तितकी बुद्धी कमी असते असं नियम आहे. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. म्हणजे बुद्धी एखाद्याला बुद्धी जास्त असेल तर संपत्ती असेलच असं नाही आणि संपत्ती असल्यावर बुद्धी असतेच असं नाही. म्हणून आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञानच देव, ज्ञानच देव, ज्ञानच देव. पुरावा 12 अध्याय. अभ्यासाहून गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषेची. 12 अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजय विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, देव तिथं ज्ञान. ज्ञानच देव. पण ते ज्ञान मिळवण्यासाठी भजन आहे. निवृत्ती नंदेव स्वपन मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नंदेव स्वपन मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. परत ऐका भजन गेलं डोक्यातून सगळं. निवृत्ती ज्ञानदेव स्वपन मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. उलट फिरा. साय बाजूला कर, साय बाजूला कर. खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्यातला अहंकार बाजूला कर, तू ईश्वर आहे. पुन्हा उलट फिरू. तिथंच लाकडात आग्नी आहे, घर्षण कर. लाकडात आग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. तुझ्या देव आहे, साधना कर. फायनल. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग देवाचे सगळ्यात लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 कडव्याचा आहे. नामदेव महाराजांचा अभंग कीर्तनाला घेतलाय. अभंगातला पहिला मुद्दा. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना.
कीर्तन सुरू झालं आहे आता. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून डोक्याला हात लावून तंगडेवर करान गुडघे फाकवा यायचं नाही, लांब भरायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं, पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रवाणी बसायचं नाही आणि तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, पटलं दहा म्हणायचं नाही, पटलं नाही म्हणायचं, आपल्याकडं नाही लय उत्तर आहे हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊ ना असं बसवतो, तसंच मी आला मग याची काय गॅरंटी आहे? वाक्य निदाय का तीन गोष्टीची गॅरंटी नाही. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. दोन, शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत. आणि तीन, दूध पाजणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. सगळं मिळेल, शरीरात लक्ष, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. एक जानेवारी पुन्हा नाहीच येईल, पण वर्षानं एक जानेवारी येईल वर्षानं, पण 2020 येणारच नाही, येईल पण 3020, तवर तुझी खानदान राहत नाही. संपला. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत, शरीराचे इंद्रिय पुन्हा नाहीत, केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत. नॅचरल थिंग जाताना तर चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही, नाही म्हणजे नाही. केस पिकली पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत. आंब्याला आंबे सीझनलाच येणार. तिथं सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड. विज्ञान ते विज्ञान आणि देव ते देव. तिथं कोणी आत्तापर्यंत डोकं लावायचं नाही, लावलंही नाही, लावायचंही नाही. तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे, सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही. काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे, उभ्याने जेवतो, त्याला मुळव्या द्या होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही बायकोवर. याला सुशिक्षित नाही म्हणायचं, बघ सुशिक्षित कुणा ए सुशिक्षित कुणाला म्हणायचं ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या आई ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी चिंता विंता काही करायची नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. नाही लय उत्तर हा लय उत्तर. माझं असं म्हणणं आहे, पटलं तर हा म्हणा, माझं असं म्हणणं आहे, या जगात देव सत्य आहे, संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे, यावर आपलं मत काय? बस या जगात देव सत्य आहे. एक, देव सत्य आहे, आहे का? आहे. बसणारे माणसं देव आहे का जगात? आहे. आहे तर बसलेल्या पैकी कुणी पाहिला नाही, पाहिला जर नाही तर नाही का? डळमळीत व्हायचं नाही तर मग ते चालत नाही आपल्याकडे. पाहिला जर नाही तर नाही का? उत्तर उत्तर उत्तर. रक्ताच्या दोन पेशी आहेत, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. रक्ताला चार, व्हाईट ब्लड कॉर्पसेस, रेड ब्लड कॉर्पसेस. रक्ताला चार गट आहेत, ए बी ए बी आणि ओ. मग माझं असं तुम्हाला म्हणणं आहे, अन्नाचं रक्त तयार करतो तर हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्ताला दोन पेशी आहेत, रक्ताला चार गट आहेत. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कोणी कारखाना का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. अन्नाचं रक्त जो करतोय तो दिसतोय का? नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. देव आहे. एकाने सांगितलं पटलं नाही आपल्याला, नाही पटलं, त्याला दुसरं उत्तर. मी तुम्हाला देव आहेच म्हणायला येईल दोन मिनिटात. दुसरा प्रश्न, झाड लावलं, खाली गेलं त्या मुळ्या, वर आले ते खोड, हे बरे, खाली गेलं त्या मुळ्या, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली पानं, पानाला जवळ आली फुलं, फुलाला झाले चार भाग, निदल पुंज, दल पुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनाशियम. मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे?
त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणेल तुझी आहे खालून वर, वरून खाली नाही खालून वर. त्याला तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कुठून? किती दिवस शाळेत जाय पळ? शाळा काढ नारळात कळणार नाही तर तुला काय वांग कळते? नारळात पाणी आलं कुठून? ए नारळात पाणी आलं कुठून? उत्तर, देवाची करणी. याचा अर्थ देव आहे. एखादा म्हणला येऊ शकत पाणी. तर चौथा प्रश्न, हत्तीनं जर कवट खाल्लं, हत्तीनं हत्ती हत्ती हत्तीनं जर कवट खाल्लं ना, कवट 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 म्हणतो आपण त्याला, ते कवट, तर हत्ती कवट जर खाल्लं हत्तीनं, तर हत्ती दुसऱ्या दिवशी त्या कवट जसंच्या तसं टाकतो, फोडीत नाही. हत्तीच्या तोंडात जर कवट गेलं तर हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. शंका असल हत्तीला कवट चाल, दिवसभर त्याच्या माग हिंड, शेण पडलं का पाय कवट घेऊन ये. आतला गर खाण्याची केमिया. आता एक वाक्य संग मारा, शाळा तुम्हाला बाहेर शिकवते पण संतन देव तुम्हाला आज शिकवतो. सापाच्या पिलाला जरमल्याबरोबर पळायचं शिकवलं कोणी? सापाचं पिलू जन्माला आलं गलग्यात पळतंय, कारण सापाची आई पिला जन्माला येताना रस्त्याने पळत चालते, आणि पिलं माग पडलं की ती जागेवर फिरते, आणि जेवढे पिलं खाता येतील तेवढी खाते ती. त्याची आई ती पिलं खाते, मग जन्मल्या जन्मल्या जेवढी पिलं पळाली तेवढी वाचली. जी निवांत जाऊ म्हणली खाली, पण जे पळा पाहू बा उद्या ग्रह पाठ करू, ग्रह पाठले उद्या रविवार आहे, जानेवारीच का लिहायचा ग्रह पाठ, शाळा सोमवारी आहे ना, मग पाहू उद्या 11 पेपर आहे. काम तरी काय करायचं, फक्त कॉप्याच फाडायचं आहे ना, पाटी उठून फाडू, आकृत्यावरच्या खिशात जोड्या लावा मागच्या खिशात, आणि पर्याय निवडा पुढच्या खिशात ठेव. ए असे जे म्हणले ते मेलेच, जे म्हणले आजच ग्रह पाठ करू उद्या दुसरं वाचू ते वाचले. मग सापाच्या पिलाला पळायचं शिकवतो तो देव. आता एखादा म्हणेल हे उदाहरण पटलं नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, पेशंट पेशंट आहे, मरणारे पेशंट. आता त्याला सांभाळणारा त्याच्याजवळ उभा आहे, पण ज्याचं जातंय त्याला सांगता येईन माझं हे जातंय, आणि जो बसलाय त्याला दिसन याचं काय चाललंय. मग मरताने जातंय ते दिसत नाही, पण ते चैतन्य त्याचं नाव देव आहे. उद्या बाळ जन्माला येणार, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे. मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे. बाळा तू थको ना करी ते उत्पत्ती, बाळा तू थको ना करी ते उत्पत्ती. आता उत्तर पाहू आपण, देव आहे हे फायनल झालं, पण कुठं आहे या कुठं आहे या जगातल्या चेतनामय वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्यांमध्ये देव आहे. गायीमध्ये चैतन्य आहे, म्हशीमध्ये चैतन्य आहे, तुमच्या माझ्यामध्ये चैतन्य आहे. माता टाळकरी, इनेकरी, चोपदार, महाराज बी रस बसलेले, दिंड्या काढणारे एका दिंडीच्या दोन दोन दिंड्या करणारे,
साठी आलं आता उद्या परवा निघतील चलो त्रिंबक एखाद्या नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव मला म्हणलं तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी हे दिंड्या वाढल्या म्हणजे भजने नाही वाढले टोळ्या वाढल्या अजून चार पाच वर्षानं ह्या दिंड्यावाल्यांवर इतके वाईट दिवस येणार आहे एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल याला माणसंच नाही एक तर दिंडीत जाणाऱ्यांची संख्या पहिल्यापेक्षा कमी झाली दिंड्यांच्या टोळ्या मोकार झाल्या भजने वाढले नाही पार्ट्या वाढल्या आता सगळ्या टाळकऱ्यांना इनेकऱ्यांना चोपदारांना महाराज बिराज कुणी असले बसलेले तुम्हाला प्रश्न आहे सावध राहा मशीमध्ये चैतन्य माणसात चैतन्य म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे हे वाक्य कोणाचं आहे देवाचं आजारी तुम्ही नाही देव मग बोलत जायचं मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे हे वाक्य कोणाचं आहे देवाचं मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही डोक्याला ताण द्यावा लागतो आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल ते शोधच लावायचा त्याला जीव देवाचा अंश नाही का आहे मग हा जीव जर देवाचा अंश आहे तर हा जीव देव का नाही करेक्ट ऐका का नाही हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही मी देव आहे देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन कशाला बांध कुरीन कशाला जुगार खेळन कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील कशाला राणीला गुल्ल्या दाखीन कशाला डीजे पुढे नाचल 31-12 पेतो आणि 1 तारखेला शुभेच्छा देतो ना आलाय का अजून काहींच्या चड्डे वाढल्याय रात्री कि नालायक बापाच्या आवला भिकार पैदा होईल महाराज उगत आता उगत आपण पराक्रम केला नाही तर नावले आला ठुदा परवडत नाही आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं त्या बापाला भोंगळा करून हल्ला मोटरसायकल चालत कुत्र्याला आता आणते त्याचा बाप पिसळलेला होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ वन साईड भांडंग बघला तर कुशिड्या नालाय का अंडरपॅन्टला वा झाल्या काय खाजी खाजी दिंडा ते इडी आवलात नाहीत काय नाही येताना आईला त्रास शाळेत गुरुजीला त्रास लगीन केलं सासरवाडील त्रास आणि मी याला कावळ्याला त्रास काय उपयोग काय उपयोग त्याचे मग काय उपयोग नाही चला थोडं पुढं करंट लावून दिलाय तुम्हाला जीव देव का नाही उत्तर जीवाला मी देव आहे याच बोला जा याच ज्ञान नाही फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण 12 वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डीपर्यंत जाणं केलं त्यांच्याकडून 3 तप घडले कायिक तप वाचिक तप मानसिक तप बरोबर हा जो तुमचा दिंडी 16 साहेबांमुळे गेला हा 3 तप करून आला पायी चालणं 1 तप साईबाबाचं भजन करणं दुसरं तप आणि अन्नदान करून शरीर 12-5 दिवस 6 दिवस साईबाबासाठी खर्च करणं कायिक तप झालं वाचिक तप झालं मानसिक तप झालं त्यामुळे साईबाबा सारखा संत प्रसन्न झाला शून्यातला माणूस वृक्षमित्र झाला शून्य आणि कधी ध्यानात ठेवायचं जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात तुम्ही कोणाचा नियम पहा झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला चेक करून आणली चेक करावं लागते थोडस हे करून घेतलं मुलगा आहे की मुलगी
तिथून पुढे सोय सवय लागली तिला, आता चेक केली आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा तिची, काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही, मग बुंबील सुकट अंडे अंड्याच्या पोळ्या नळ्या रस्सा पिळून लिंबू पिळून रस्सा भाकरी चुरून खांड तिनं पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येड होईल, पिठलं खायचं नाही तिनं, फक्त भंगार भंगार खायचं. मग तिचा सातव्या महिन्यात डोळे झाले, अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं, डोळे जेवण झालं, तिला बाळंतपणाला कळा यायला लागल्या, डॉक्टरकडे नेलं, अख्खं घर हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर एकदम तज्ज्ञ, डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या, आडवं उभं पण येऊ द्या. आलं, 16 टाके पडले, 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती? 90,000. त्याच घरात मांजर होती, तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही, तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही, बरं, तिला पोटाला अन्न मिळालं तसं, पण हे काय आहे ऐका, मांजरीच्या पिलाला जर मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज, त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात हे त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत? मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घे वाटतं का नाही? पांढरं शुभ्र जर पिलो असेल त्याच्या पाठीवरून हात फिरावं लागतं. काही काही लहानाले पोरं तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालणार, इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, बरं, पोटाला अन्न आली फिरून तर, पर तिच्या बाळाला आईचं स्तन कुळे दाखवावं लागलं नाही. पिलं आणलेली होती पण दूध पिली, 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार, 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार, बरं, मुलं इतकी गोरी घुमटी, डाग नाही कुठं डाग, दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेप आहे? आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेलं आत. त्याची आई म्हणली माय वा घाला पिलू झालं. सकळ जीवन करी तो सांभाळ, सकळ जीवन करी तो सांभाळ, हो सकळ जीवन करी तो सांभाळ, सकळ जीवन करी तो सांभाळ, तुझ्या बाकली रे आईसे नाही, आईसे नाही, तुझ्या बाकली रे आईसे नाही, आईसे नाही, तुझ्या बाकली रे आईसे नाही, आईसे नाही, आईसे नाही, हरी मुक्ति का सहारा बलि चिंता, हरी मुक्ति का सहारा बलि चिंता, बाकली रे आईसे नाही, आईसे नाही, तुझ्या बाकली रे आईसे नाही, आईसे नाही, तुझ्या बाकली रे आईसे नाही, आईसे नाही, हरी मुक्ति का सहारा बलि चिंता, हरी मुक्ति का सहारा बलि चिंता, चिंता, चिंता. मांजरीच्या पिलाला कोणतंच ट्रीटमेंट नाही देखणं पिलू, कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलंय कुणीकडं गेलंय, पण कोण सांभाळतो? ओ, त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. अंडे खाली ठेवायचे आणि तिने बघितलं अंड्यावर बस फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, बरं, शिवाय पिलं भंगार भंगार नाही,
दीखनी पिलं का तुक प्रमाण किती सुंदर आहे. अरे सकळ जीवांचा करीतो, अरे अख्ख्या जगाला तो संभाळतो, त्याच नाव देव आहे. पुसितो जगासी आये तो पुसितो जगासी आपलं येड म्हणत हलकट आहे तू हलकट काय. आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसत काय. अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो, गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो, काशीतल्या गुचिड्याला तो सांभाळतो, आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा. आवडीने भावे हरी नाव घे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे, भावे हरी नाव घे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी तुझी चिंता जाती सर्व आहे. देव ए देव आहे, देव आहे, देव आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणजन मंडपाने माई सिटीवाले कीर्तनाला बसलेले काही गायकवाद गुणजन मंडपाने माई सिटीवाले तरुण मंडळी भजनी मंडळी भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाद गुणजन मंडपाने माई सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शायला मी कीर्तनाला लावून मा नाव नाही घेत हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गायक वादक गुणजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाईबाबा पालखी सोहळ्याच्या 12 वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला. आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं जमीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. तर ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही. आपल्या औलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही, आणि रात्री 31-12 चिकन विथ बेअर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31-12 नसणार हे ध्यानात नसणार त्या औलादी तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार सुख असे कुबड्या काबड्यातच जाणार नालायक भिकार बापाची पायदास नाही तर तुझ्या बापाच्या दाव्याला पेना बघू फेतो का नालायक नाही तर. अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा, तुमचं 31-12 फक्त पिऊन साजरं होत आहे, आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. अरे आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो, आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवायचं आहे, अख्ख्या गावात गुढीपाडव्याला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवास होतो आला तो दिवस गुढीपाडवा आहे, पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे, आणि शालिवांशिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमच्या औलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले रात्री म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही झाले. टाईट पाहत आहेत बाबा तू केलं म्हणतो बाबा हे पेले काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाटलं. आपण तुम्ही आत्तापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा, इंद्रीकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रीकरचं खोटं ठरलंय.
हे जाण खुब्यात जाणार, चांबड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, गोरधोर बायको मिळणार यांना आईची, बायका मिळणार नाही, बायका काय रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाल, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना काय, याशीच गणपती बुडवाया, भंग 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 मुतलं चेंडी. आता हसाल रे, आता हसाल, पण इंदुरीकर मरणला हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला आपली कधी आठवण येणार झाला तेव्हा हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मांगपुढं लावायचा, थोंडाव लावा, टिंगळ्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्यचे, तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार, आता तुम्ही घोडा लावा मला, मागपुढं लावायचा, थोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे माप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका पोरानो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे, आपण विचार करीत नाही. एवढं एवढं केरळवरून आलंय, केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय, त्यानं हायवेला गुंठा घेतला आहे, हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळ घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोर इंदुरीकरला शिवाय दे तेव्हा. इंदुरीकर दारू नेला लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाच पेतो का? माया बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बर, तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला, एमेन बिमे कोण खात नाही, कोण खात नाही, 11वीला गेला टोणगे आत्ता शिकतो, मिसरून फुटलं नाही तुला भंगरी, तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला 1च अंडर पॅन्ट आहे, पिळून नेस होतो तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं 15च म्हणजे 15च आहे, इतकंच आहे कबर भांड, टाईट पाहते बापा कधी. ते बापाला म्हणतंय तुझं सगमी, तुझं सगमी, मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे, मग विचार तुझ्या आहे, आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17च आहे, बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली शक मी, मग आता काय करी? आता हसा रे, आता हसा, फक्त सांगा, जाऊ द्या इंद्रिकरला हलकट म्हणा, एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय, 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला 12वीला कुत्र खात नाही, 12वीला कोण खात? एमएन फिमे याडपटा बी ए बी एड चिंगळ्या निवडीत आहे, एम ए बी एड वाघ छाटीत आहे, खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप, दारूचा ग्लास तोडायला लावण्यापूर्वी आठवतो बाप, कि ज्यादा बनेर मला
घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जप्पा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या. शश्मेजकाचा म्हटलेला बाबा केला तर संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्मेजकाचा म्हटलेल्या बाबाला दोघांनी उचललं स्मशान केलं. 24 वर्षाचा तरुणा बाण बोरग्या त्याचा दारू पिऊन मेला होता. शश्मेजकाचा म्हटलेल्या बाबांना मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बाबा जातात ठिकाणी गाली बदली थरथरणा बाप कापती शिकाली बसला. 24 वर्षाचा तरुणा बाण बोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या बाप्पा पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बाप्पाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बाप्पाने गुडघ्यात गुडघं गुतवलं. आणि बाप पागल झाला पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं वा मा दारुड्याला वा इंद्रिकर लय वाईट बोलला, फक्त तुही बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळ तुला काय भानगड आहे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोराला ओपन चॅलेंज. आपलं ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना किडा, फक्त त्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना. आपल्याला एक गुंठा जमीन घेऊन दाखवायची बस. वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोग घेतीस तुझे. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिन खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिन खाली. बिजरा खाली बिजरा डीजे लावायची गरज. अरे भाड्याच्या घराला कलर, भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ते एक दिवस खालीच करायचं आहे. म्हणजे हे घर कसं आहे